लक्षदीप है उजळले घरी। आपली दिवाळी दरवर्षाप्रमाणे आपण यावर्षी सुद्धा साजरी करतोय, पण गेल्या काही दिवसांमध्ये या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे काही चिमुकल्यांचे आईवडील हरवले, त्यांच्या डोक्यावरचं छत्र हरवलं, कोरोनामध्ये बऱ्याच लोकांची घरं उद्ध्वस्त झाली। तर आपण ही दिवाळी जर अशा चिमुकल्यांसोबत साजरी केली तर त्या चिमुकल्यांना सुद्धा आनंद होईल आणि त्या चिमुकल्यांची सुद्धा दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी होऊ शकते। त्यासाठी आपण या दिवाळीमध्ये या चिमुकल्यांसाठी कोणाच्या घरामध्ये आपण तांदळाचा दिवा जळवूया, कोणाच्या घरामध्ये फटाक्यांचा दिवा जळवूया, तर कोणाच्या घरामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे, जसं आपण गोड पदार्थ करत असतो, आपण आपल्या घरामध्ये फराळाचं करत असतो, यांच्यासोबत सुद्धा त्यांची दिवाळी आपण साजरी करूया। मी माझ्या तमाम शिवसैनिक बांधवांना, शिवसैनिक महिला आघाडीला विनंती करू इच्छिते की सर्वांनी आपण या चिमुकल्यांसोबत आपली दिवाळी साजरी करूया। तसंच काही सामाजिक संघटना असतील यांना सुद्धा मी आवाहन करते की आपण या चिमुकल्यांसोबत, या परिवारांसोबत आपली या वर्षाची दिवाळी साजरी करूया आणि त्यांना सुद्धा दिवाळीचा यथेच्छ आनंद लुटण्याची वेळ आणून देऊया। तसेच पुन्हा एकदा शिवसेना महिला आघाडीतर्फे मी पूनम भराटे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे। लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.